कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. श्रावण मासा निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वरी महाराजांच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहास ग्रंथरत ज्ञानेश्वरीच्या पारायणाने शनिवार दिनांक 17 ऑगस्ट पासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. या पारायण सोहळ्यामध्ये महिला व पुरुष वाचकांचा सहभाग लक्षणीय असून पारायण सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी ज्ञानेश्वरी वाचनाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे निर्माते वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरुवैर्य बंसी महाराज तांबे यांनी श्रावणात सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याचे हे 62 वर्ष आहे. या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी वेदमंत्रांच्या जयघोषात व माऊलीच्या नावाचा गजर करत प्रारंभ करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख हरिभक्त पारायण गुरुवैरे शिवाजी महाराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माऊली भक्त कृष्णभाऊ खरड व सौ शांताताई खरड यांच्या हस्ते माऊलीच्या पैस खांबास अभिषेक घालण्यात आला. गुरुवैरे शिवाजी महाराज देशमुख यांच्या हस्ते ग्रंथपूजन व विना पूजन करण्यात आलं. यावेळी पारायण व्यासपीठ प्रमुख व सोहळ्याचे संयोजक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख यांनी उपस्थित भाविकांचं स्वागत देखील केलं. यावेळी पारायण व्यासपीठावर हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या समवेत कृष्ण महाराज हरदे मंदिर विश्वस्त हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली शिंदे रामभाऊ जगताप कृष्णभाऊ पिसोटे कैलास जाधव भिकाजी जंगले गोविंदराव शेटे हार्मोनियम वादक हरिभक्त पारायण शांतीलाल मोरे मृदुंगाचार्य भास्कर महाराज तारडे राम महाराज खरवंडीकर व्यवस्थापक भगवानराव सोनोने शिवाजी अप्पा होन मच्छिंद्र भवार देविदास साळुंके यांच्यासह पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित देखील होत्या. प्रतिनिधी सुधीर चव्हाण कॉमन न्यूज मराठी नेवा.